मात्र या शिंदे गटालाच सरन्यायाधीशांनी हु आर यू असा प्रश्न विचारलेला होता, त्याचं उत्तर जे असेल त्यावेळेस हे प्रश्न निर्माण होतील. आयकर विभागाने संभाजीनगरमध्ये काही धाडी टाकलेल्या आहेत आणि शिवसेनेशी संबंधित लोकांवर या धाडी आहेत. आता ह्या धाडी मला तुम्हाला सांगायचं आहे ना की ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या विभागाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांना दबाव टाकण्यासाठी होतो आहे. कारण भारतीय जनता पार्टीला लोक बघत नाही, जनता शिवसेनेच्या मागे उभी राहिलेली आहे आणि मग काही नेतेसुद्धा बघत नाही, मग म्हणून अशा पद्धतीनं हे प्रयत्न चालू आहे. पण मला असं वाटतं याला काही आम्ही कोणी घाबरणार नाहीत. शिवसेनेचा दसरा मेळावा ज्या ठिकाणी होणार आहे ते मैदान हे सरकार गोठवण्याचा प्रयत्न करतात. असं होत नाही, सरकारला असं करता नाही. आपल्या इथं लोकशाही आहे, सरकारची सुद्धा दादागिरी चालणार नाही, जनतेची दादागिरी चालती. 56 वर्षानं त्या मैदानावर मेळावा होत आलेला आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि नंतर उद्धवजी ठाकरे मार्गदर्शन करत आले. हा दसरा मेळावाही त्याच मैदानावर होणार आणि उद्धवजी ठाकरे साहेब मार्गदर्शन करणार. काय होणार सरकार किती दिवस टिकल असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं मागच्या सारखे मी काही कोणते अंदाज वर्तवत नाही, परंतु कोर्टाच्या निकालाचा धसका. ज्या अर्थी चिन्ह गोठवण्यासाठी सुनावणी घ्या म्हणतात, त्या अर्थी बाकीच्या विषयावर सुनावणी घ्या म्हटलं पाहिजे ना. ती का म्हणत नाही, याचा अर्थ धसका घेतलेला आहे.